हॅलो, गुड मॉर्निंग हॅलो फोक्सटोन पासून सुरू करत आहोत आम्ही 6 दिवसाची रोड ट्रिप. हा टनल बांधला होता 1994 साली आणि याला झाले 30 वर्ष. 50 किलोमीटर दूरीचा हा टनल फ्रान्स आणि युके कनेक्ट करतो. इंग्लिश चॅनलच्या अगदी खाली म्हणजे समुद्राच्या एकदम खाली आहे. या ट्रेनमध्ये बघा गाड्या कशा एकामागे एक पार्क केलेल्या आहेत. आणि ही ट्रेन धावते 120 किलोमीटर्स पर आवर या स्पीडनी. साधारण अर्धा तासाच्या प्रवासानंतर आपण पोचतो फ्रान्समध्ये. पण आता ब्रेक घेतलेला आहोत चार्जिंगसाठी. हे बघा आमचे सगळे ग्रुप मेंबर्स आहेत पॅरिस आणि कॅलेच्या मध्ये. तर आता आम्ही पॅरिस मध्ये आलेलो आहोत 3 तासाच्या प्रवासानंतर. आणि हे बघा आमच्या समोर काय आहे, आयफेल टॉवर जवळ आम्ही पोहोचलेलो आहोत. हे बघा आता आयफेल टॉवरची एंट्री आहे आणि आम्ही जात आहोत आयफेल टॉवरच्या जवळ. आणि हा बघा वरती आयफेल टॉवर. याच वर्षी 1 महिन्यापूर्वी ऑलिम्पिक झाले, तर ऑलिम्पिक्सच्या या 5 रिंग्स जगातलं सगळ्यात विजिटेड प्लेस म्हणतात पॅरिसमधलं हे. याची 2 वैशिष्ट्ये तुम्हाला सांगणार आहोत. साधारण 2 वर्ष लागले बांधायला. आणि याचं नाव आयफेल टॉवर का पडलं, तर हे नाव बघा या व्यक्तीचं नाव आहे गुस्ताव आयफेल, या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर गुस्ताव आयफेल या आयफेल टॉवरचा चीफ इंजिनियर होता. आणि हे आयफेल टॉवर बांधलं का फ्रान्सला त्यांच्या इंडस्ट्रियल पॉवरची एक झलक जगाला दाखवून द्यायची होती. त्यांना त्यांच्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशनची क्रांती जी होती झालेली ती दाखवायची होती, म्हणून त्याला साधारण 2 वर्ष लागली. तर असा हा परिसर, इथे लाखो करोडो पर्यटक दररोज येतात. आता तुम्हाला माहिती आहे का आयफेल टॉवर आणि भारताचा काही संबंध आहे का? तर तुम्हाला कालकी कोचीन माहिती आहे का, एक ॲक्ट्रेस, भारतीय ॲक्ट्रेस जी बऱ्याचशा पिक्चरमध्ये येते, तिचे जे आजोबा होते ते आयफेल टॉवरचे चीफ इंजिनियर होते, वन ऑफ. मंडळी आज आमचा प्रवास पॅरिसचा इथे संपतो. आयफेल टॉवरच्या दर्शनाने केलेले आहेत आणि आम्ही आता थोड्याच वेळात जाणार आहोत डिजॉन नावाच्या शहरात. आज रात्रीचा मुक्काम डिजॉनला, तर उद्या स्विझरलँडच्या दिशेने. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आमचा प्रवासाचा 2रा दिवस. आज आम्ही आहोत फ्रान्सच्या या एका छोट्याशा शहरात, त्याचं नाव आहे डिजॉन. फार सुंदर शहर आहे. मित्रांनो, आत्ताच आम्ही पोहोचलेलो आहे स्वित्झर्लंडमध्ये आमची गाडी चार्ज करण्यासाठी. हे बघा, आणि एवढं प्रेक्षणीय चार्जिंग पॉईंट, टेस्ला पॉईंट कधीच पाहिलं नाही. हे बघा सुंदर निसर्ग इथे आहे. स्वित्झर्लंडमध्ये माझ्या मागे आहे जगप्रसिद्ध लेक जिनिवा आणि आम्ही आहोत जिनिवाजवळ एक ठिकाण, त्याला म्हणतात लुट्री. हे जे समुद्रासारखं दिसतंय माझ्या पाठी,
हा ॲक्च्युली समुद्र नाही पण ही मोठी लेक आहे, मोठा तलाव आहे आणि याचं नाव आहे लेक जिनिव्हा. तर लेक जिनिव्हाचा हा भाग स्वित्झर्लंडमध्ये येतो आणि पलीकडचा भाग येतो फ्रान्समध्ये. आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या राहण्याच्या ठिकाणी, म्हणजे क्रॅन्स मोंटाना. क्रॅन्स मोंटाना हे स्वित्झर्लंडमध्ये अतिशय सुंदर आहे, डोंगराच्या टेकडीवर वसलेलं एक गाव आहे. लिव्हिंग रूम क्रॅन्स मोंटाना हे टाउन स्कीइंगसाठी खूपच पॉप्युलर आहे. ते इथे सगळे की स्कीइंगसाठी लोक येतात. हा डायनिंग टेबल जबरदस्त धुका पडलेले आहेत. थोडा गुगल करावा लागेल.
एक वरचा मजला, अजून एक बेडरूम आहे. इथे जबरदस्त धुकं पडलेले आहेत, नाही तर तुम्हाला समोरचे उंच डोंगर दिसले असते. मस्तपैकी पियानो. तर अशी ही प्रॉपर्टी. असं मी बेडरूम दाखवायचं राहिलं तुम्हाला, मुलांचं बेडरूम. जात आहोत लॉटबर्न नावाच्या शहरामध्ये, अतिशय सीनिक शहर आहे ते, आणि ही ड्राईव्ह आहे 2 तासाची. तर बघा तिथे रस्ता किती छान आहे. It's a machine, it can't do it perfectly. No, लॉटबर्नला जाताना ही ड्राईव्ह अतिशय डेंजरस आहे. इथे एवढी नागमोळी वळणं आहेत. मित्रांनो, आत्ताच आम्ही टनलमधून बाहेर आलो, तुम्हाला जाऊचं विसरलो, पण विचार करा एवढा मोठा टनल पूर्ण पोखरून. हे बघ, आता समोर अजून एक टनल आहे. एवढा मोठा टनल पोखरून, हे डोंगर पोखरून बनवलेला हा टनल किती अवघड असेल. हा समुद्र सपाटीपासून 2000 मीटर उंचीवर आहे. आपलं माउंट एव्हरेस्ट 8000 उंचीवर आहे. बघा, त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता. इकडे आम्ही गॉपनस्टन नावाच्या एका टेकडीवर आहेत, आणि इथे एक युनिक गोष्ट आहे, म्हणजे इथे या सगळ्या ज्या गाड्या आहेत ना, या सगळ्या आता ट्रेनमध्ये जाणार आहेत, आणि ही ट्रेन जाणार आहे खालच्या एका ठिकाणी. तर हे फर्स्ट टाईम आम्ही असं बघतो आहे की एखादी ट्रेन कार्सला घेऊन, गाड्यांना घेऊन खाली जाते. बघा हा जो परिसर आहे. ट्रेन आहे 3 मिनिटांनी. म्हणून आपली कार चालली आहे ट्रेनवर, आणि 20 मिनिटाचा हा प्रवास होता. आताच 5 मिनिटांपूर्वी आम्ही बोगद्यातनं बाहेर आलो. बोगद्यात का कुठं अंधार होता त्या सर, आणि सर बघा समोरची गाडी या ट्रेनमध्ये आहे. तुम्हाला मी ट्रेनच्या बाहेरचं थोडंसं दाखवतो. आमचे आई बाबा इथे बसलेले आहेत ट्रेनमध्ये. दुसरी ट्रेन सायकल असा अगदी अप्रतिम आणि अनोखा हा अविस्मरणीय अनुभव. ट्रेनमध्ये गाडी कार जाते.
मित्रांनो, आता आम्ही इंटरलाकन शहरामध्ये असा डोंगराळ रस्ता आहे बघा माझ्या डावीकडे इंटरलाकन मंडळी आम्ही आहोत लॉचगोनमध्ये. असं म्हणतात स्वित्झर्लंडमधलं हे सगळ्यात सुंदर ठिकाण आहे. या इकडचं टाउन सेंटर, इथे आम्ही आता छानपैकी वॉक घेणार आहोत. पुढे गेल्यावर एक धबधबा आहे. फ्रेंड्स, हा आहे तो टाउन वॉकचा सिनिक टाउन वॉक. बघा किती सुंदर सिनरी आहे. वरती मोठा माउंटन आहे आणि बघा हे गाव आणि ट्रेन पण आहे. फोटोग्राफी करतात. Hello. Rishabh.
सर्वत्र आहे मटर, याला ज्युएल ऑफ आर्ट्स म्हणतात. याची तीन वैशिष्ट्य आहे कमिशन, जसं तुमचं आहे चार किलोमीटर म्हणजे एवरेजचा आर्ट. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या पर्वतानंतर मागे इटली लागते. इटली आणि स्विझरलँडची बॉर्डर आहे, त्याची दोन महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. हा स्विझरलँडमधला सगळ्यात प्रेक्षण पर्यटकांनी ठरलेला हा परिसर आहे. हा आहे एका शहरामध्ये जसं नाव आहे झरनाट. झरनाट शहराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एकही प्रायव्हेट गाडी अलाउड नाही, ते सगळ्या टुरिस्ट फक्त ट्रेन येते. भेटूया आपण, वर जाणार आहोत तर भेटूया आपण. फ्रेंड्स, आम्ही जात आहोत मॅटरहोर्न या महापर्वतावर. याची उंची आहे 4800 जवळजवळ आपल्या माउंट एव्हरेस्टच्या अर्ध. तर मॅटरहोर्न हा झरनाट सिटीमधला एक उंच पर्वत आहे. याची दोन वैशिष्ट्य मी तुम्हाला आधी सांगितली. फर्स्ट म्हणजे इटली आणि स्विझरलँडचं बॉर्डर आहे हे पर्वत, आणि याला ज्युएल ऑफ अल्प्स असं म्हणतात. आणि असं म्हणतात की तुम्ही स्विझरलँडला जर आलात आणि इथे नाही गेलात तर तुमचं काहीतरी चुकत आहे. तर हा तुमच्या बकेट लिस्ट मध्ये असायलाच हवा. तर आम्ही बसलेलो आहे एका केबल कार मध्ये, हे आम्हाला नेत आहे मॅटरहोर्नचं दृश्य दाखवायला. आणि आमच्याबरोबर आहेत आमचे आई वडील, सासू सासरे, आई बाबा, आणि कोणीतरी ओळखीचं आहे बसल्याबद्दल. लाकडाच काय म्हणतोय? हा, हे घर वगैरे सगळ्या वस्तू लाकडाच्याच बनवलेल्या आहेत. काय इथे अति वृक्ष आहेत म्हणजे झाड आहेत आणि थंड वातावरणामुळे पण या लाकडांचे विशेष असं आहे, पाऊस सगळं असं थंड असताना सुद्धा ते कुजले जात नाही. वॉटरप्रूफ, नॅचरली वॉटरप्रूफ, आणि थंडीच्या ह्याच्यात त्याच्यावरती बर्फ पण साचून राहतात. तर बर्फाचं वजन भरपूर असतं ना, तर हे लाकड चांगलं सपोर्ट करतं. ते असे घर पण अशी असतात आणि लाकूड हे चांगलं इन्सुलेटिंग आहे त्याच्यात. पण हे लाकड काय तापत नाही, थंड हवा करून दिसत नाही. दिस इज नॉट मॅटर ऑन ग्लेशियर एक्सप्रेस, बट वी हॅव टू गेट ऑफ एंड गो बॅक ऑन अ डिफरेंट चॅनल. सही है.
हा मॅटर ऑफ इथे आहे. बर्फाने भरलेली ही गुहा बघा, सगळीकडे बर्फ आहे. आता आमचा मॅटर हॉनचं दर्शन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता चार मॅटर जाणार केबल कारमध्ये. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, तुम नहीं मगर जी सकते तुम्हारे बिना 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 ना ना नहीं हूँ. बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद आठाने कदो मेरा मेरा नाम राजू. मुकेश चाहूच करतो जादू Let's go. Let's go.